अर्थात नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकांची या व्हिडिओ मालिकेमध्ये व्हिडिओ नंबर 42 आज आपण बघणार आहोत जॉन बार्डिन या महान वैज्ञानिकाबद्दल. जॉन बार्डिन हे अमेरिकन इंजिनियर आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. ते एकमेव असे भौतिकशास्त्रज्ञ आहे की ज्यांना भौतिकशास्त्राचे 2 नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पहिल्यांदा 1955 विल्यम शॉकली आणि वॉल्टर ब्रॅटन यांच्या समवेत तिघां मिळून 1956 पहिल्यांदा नोबेल पुरस्कार मिळालं ट्रान्झिस्टरच्या संशोधनाबद्दल विभागून मिळालं. त्यानंतर 1972 लिओन कूपर आणि जॉन रॉबर्ट स्क्रीफर यांच्यासोबत फंडामेंटल थिअरी ऑफ सुपर कंडक्टिव्हिटी ज्याला BCS थिअरी म्हणतात याबद्दल त्यांना 1972 नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जॉन बार्डिन यांचा जन्म 23 मे 1908 रोजी मॅडिसन युनायटेड स्टेट येथे झाला. त्यांचं शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉसिन या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रिन्सटन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी PhD केलेलं आहे. ते विविध यासाठी जसं इन्व्हेन्शन ऑफ ट्रान्झिस्टर आपण बघतो, पॉइंट कॉन्टॅक्ट ट्रान्झिस्टर, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, BCS थिअरी, सुपर कंडक्टिव्हिटी आणि त्यानंतर सरफेस फिजिक्स, मॅक्स बर्डिन थिअरी यासाठी ते जगप्रसिद्ध आहे. त्यांना अनेक सन्मानसुद्धा प्राप्त झालेले आहे. त्याप्रमाणे 1975 फ्रँकलिन मेडल, स्टोर बॅलेंटाईन मेडल 1952, त्यानंतर लिनियर ई बेकली कंडक्टेड मॅथ प्राईज 1954, नोबेल प्राईज 1956, नॅशनल मेडल ऑफ सायन्स 1965, नोबेल प्राईज 1972, लोमोनोसो गोल्ड मेडल 1987, हॅरोल्ड अवॉर्ड 1988 हे अत्यंत महत्त्वाचे सन्मानसुद्धा त्यांना मिळालेले आहे. ट्रान्झिस्टरच्या क्रांतीमुळं इलेक्ट्रॉनिक्स उद्योग जगात उभारण्यात आले आणि त्यामुळेच टेलिफोन ते कॉम्प्युटर एक संगणक म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाचं नवयुगाला प्रारंभ झाला. बार्डिन यांच्या सुपर कंडक्टिव्हिटीमुळे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रिझोनन्स म्हणजेच NMR आणि मेडिकल मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग म्हणजेच MRI हे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं की ज्यामुळे आपण MRI आणि NMR हे तंत्रज्ञान मानवाच्या विकासासाठी मानवाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी जिओफिजिक्स म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्यांचं महत्त्वाचे जे संशोधन आहे ट्रान्झिस्टर 1947 आणि ते बार्डिन हे झेरॉक्स कॉर्पोरेशनचे सुद्धा मुख्य ॲडवायझर होते. त्यांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दलच त्यांना 2 नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अशा या महान वैज्ञानिकाचा मृत्यू 30 जानेवारी 1991 रोजी वयाच्या 82 रोजी बोस्टन मॅसेच्युसेट्स युनायटेड स्टेट या ठिकाणी झाला. त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया. माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या राजकुमार तिरवाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.